नमस्कार, मी कविता. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये. गोडताईंचं, मैत्रिणींचं, तसेच मावशींचं मी मनापासून स्वागत करते. तर मी आज तुम्हाला हिंडाऊंच्यासाठी एक रांगोळी दाखवणार आहे, तर ती तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्हाला ही रांगोळी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनचे बटनही दाबा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचले जातील. तर ही रांगोळी तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपला पांढरा रंग कुठं पडला आहे? केशरी रंगावर. तिथं आपण परत केशरी रंग टाकून घ्यायचा. आता आपला कोपऱ्या कोपऱ्यात कुठं राहिलेला आहे कलर भरायचा, तिथं आपण असं भरून घ्यायचं हातानं. असाही कलर भरल्यावरती रांगोळी खूप छान दिसते. पण मी इथं मोराचा आकार दिल्यामुळे मी ह्या पानांमध्ये असे रेषा ओढून घेतलेले आहेत, म्हणजे तो मोराचा पिसारा दिसेल त्यामुळं. तर तुम्हाला ही रांगोळी कशी वाटली ते तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तसेच बेल आयकॉनचे बटनही दाबा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत
पोहोचले जातील। तर माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या, त्या मी अशा थोड्याशा ठेवून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय। आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।